राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे। त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मागील काही दिवसांमध्ये राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या ठिकाणी राज्यभर दौरे करत आहे। त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोलापूर शहर जिल्हा दौरा केला होता। आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात सोलापूर दौऱ्यावर येत आहे। अक्कलकोट व तुळजापूर या ठिकाणची ते पाहणी करणार आहेत। मात्र शासकीय विश्रामगृह येथे त्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।